जय भीम नमो बुद्धाय। अच्छा, धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमी चा अपना सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 रोजी जी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या 5 लाख अनुयायांना त्यांनी ही बौद्ध धम्माची दीक्षा दिली। तर आजचा हा दिवस हा खऱ्या अर्थाने आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोका विजयादशमी म्हणून संपन्न करत आहोत। आणि हा दिवस संपन्न करत असताना बौद्ध समाजाची जी आर्थिक, सामाजिक, धार्मिक जी स्थिती आहे, या स्थितीचा जर लेखाजोखा जर आपण पाहिला तर एकंदरीत समाजाची प्रगती जी झालेली आहे त्याला कारणीभूतच एक तर भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ही धम्मक्रांती आहे। तर या धम्मक्रांतीला आपण समजून घेणे खूप आवश्यक आहे। अनेक लोक अनेक प्रकारचे मतांतर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्म हा जो काही पारंपरिक बुद्ध धम्म आहे यापेक्षा वेगळा कशा स्वरूपाचा आहे, तर तो वेगळा काढण्याचा ते प्रयत्न करत असतात। अशा सर्व लोकांना माझं हे सांगणं आहे की माणसाच्या जीवनाची जी प्रगती आहे, ही जीवनाची प्रगती ही होत असताना बुद्ध धम्माच्या प्रमाणे कशा पद्धतीने होईल, त्याचं आचरण शील, समाधी, प्रज्ञा, मैत्री, करुणा आणि मुदितेने कसं संपन्न होईल, त्याच्या जीवनामध्ये नवी क्रांती कशी येईल, त्याचं जीवन जगत असताना त्याचं सामाजिक जीवन हे आदर्शवत कसं होईल, त्याच्या एकंदरीत जीवनामध्ये तो एक आदर्श व्यक्ती कसा सिद्धेल, आदर्श समाज कसा निर्मित करता येईल, याची आपण जाणीव ठेवणे खूप आवश्यक आहे। कारण की बुद्ध धम्म हा एक विज्ञान आहे, हे एक सायन्स आहे। आणि सायन्स हे 2 प्रकारचं असतं, एक बहिर्गामी सायन्स आणि एक अंतर्गामी सायन्स, म्हणजे एक ऑब्जेक्टिव्ह सायन्स आणि एक सब्जेक्टिव्ह सायन्स। ऑब्जेक्टिव्ह सायन्स माणसाच्या जीवनाचा जो परिघ आहे, जो की कुटुंब, समाज, देश आणि या देशातील संस्कृती, या देशातील जीवन पद्धती, त्याचा आर्थिक विकास, त्याचा शैक्षणिक, सामाजिक विकास, ही जी काही बहिर्गामी विज्ञानाची जी प्रगती आहे ती प्रगती साध्य करण्यासाठी आपल्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सर्व न्याय आणि हक्क दिलेले आहेत। बुद्ध धम्माचं आचरण हे एकमेकांशी कसे उचित व्यवहार करावे, कसे नैतिक असावेत, कशा पद्धतीचे ते सदाचरण आणि शीलवान असावे, या संदर्भातलं बाबासाहेबांनी केलेलं विवेचन धम्म आणि धर्म या बुद्धानीच धम्मामध्ये आपण समजून घेणे खूप आवश्यक आहे। हे जरी असलं तर अंतर्गामी जे विज्ञानाची प्रक्रिया आहे, जी माणसाला बुद्ध बनवते, जी माणसाच्या जीवनामध्ये समाधीची एक अवस्था निर्माण करते, समाधीची अवस्था याचा अर्थ असा नाही की माणूस फक्त ध्यान करत बसला आणि बाकीच्या गोष्टीमध्ये त्याचं कोणतंच लक्ष नाही आहे, समाधीची अवस्था ही त्याला बुद्धत्वापर्यंत घेऊन जाते। आणि अशा बुद्धत्व अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला हा एक विज्ञानवादी धम्म दिलेला आहे की जी विज्ञानाची प्रगती आज आपण बाह्य स्थितीमध्ये जी पाहत आहोत, त्या विज्ञानाच्या पद्धती आणि एकंदरीत त्यांच्या प्रगतीमुळे माणसाचं जे जीवनमान आहे हे अधिक सुखकर, अधिक इझी अशा स्वरूपाचं झालेलं आहे। परंतु बुद्ध धम्मामुळे माणसाच्या जीवनाची सर्वांगीण प्रगती ही कशा रीतीने होते याचं उदाहरण आपण जपान, अमेरिका किंवा कोरिया किंवा व्हिएतनाम या देशामध्ये बुद्ध धम्माची जी संस्कृती आहे, या संस्कृतीचा जो एक परमोच्च विकास झालेला आहे, त्याच्याकडे आपण त्याच्या कलेकडे, त्याच्या सौंदर्याकडे, त्याच्या एकंदरीत सर्वांगीण प्रगतीकडे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल। म्हणून जीवनाची प्रगती फक्त बहिरगामी करायची नसते, फक्त परिघावरती प्रगती करायची नसते, तर त्या वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूवरती देखील प्रगती होणे खूप आवश्यक आहे। आणि केंद्रबिंदू मला असं वाटतं की माणसाचं मन आहे। मन घडवेल तसा मनुष्य बनतो आणि मनाची जडणघडण जी आहे ही जर सत्य मार्गातील त्याचा एक शोध करण्यासाठी जर लागली तर निश्चितपणे माणसाची एक अंतर्गामी देखील प्रगती होऊ शकते, त्याचं ते अंतर्गामी विज्ञान आहे। आणि ह्या अंतर्गामी विज्ञानाची प्रगती म्हणजेच आर्याष्टांगिक मार्ग आहे। या अंतर्गामी विज्ञानाची प्रगती म्हणजेच 10 पारमितेंचा विकास आहे। या अंतर्गामी मार्गाची प्रगतीच म्हणजेच शील, समाधी आणि प्रज्ञा या अवस्था आहेत, बोधिसत्वाचा मार्ग आहे। आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये या सर्व बाबींचा ओहापोह केलेला आहे, याचा सर्वपूर्ण अभ्यास आपण करणे खूप आवश्यक आहे। आणि पुस्तकी ज्ञानावरती अवलंबून न राहता त्याचा वास्तविक जीवनामध्ये अनुभव घेणे, त्याच्या वास्तविक जीवनामध्ये त्या पद्धतीचं जीवनपद्धती विकसित करणे, बौद्ध मार्ग विकसित करणे हे खूप गरजेचं आहे। हे अनेक लोक जे आहेत ते अनेक लोक फक्त मत आणि मतांतर याच्यामध्ये आपलं जीवन व्यस्त करत आहे आणि
याच्यातून कोणतीच गोष्ट सिद्ध होत नाही, कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. फक्त एकमेकांशी आर्ग्युमेंट करणे, एकमेकांमध्ये चर्चा विलाप करणे, यातून आपण खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म हा समजून न घेता हा वाद विवादाचा विषय बनवून टाकत असतो. तर तो वादविवादाचा विषय बनू नये, आपण योग्य पद्धतीने बुद्ध धम्माचं आचरण करावं. शील आणि आपल्यातील समाधी या दोन्ही गोष्टींची प्रॅक्टिस म्हणजेच प्रज्ञानानं ज्ञानप्राप्ती आपल्याला व्हावी, अशा प्रकारची जीवनपद्धती ही खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये विकसित करणे खूप गरजेचं आहे. कारण सध्याचा जो काळ जो आहे हे 20-21 जे शतक आहे आणि याच्यातले जे बदल जे होत आहे हे बदलही लक्षात घेणे खूप आवश्यक आहे. जो काही आंतरराष्ट्रीय जो प्रभाव जो आहे तो आंतरराष्ट्रीय प्रभाव हा प्रत्येक माणसाच्या जीवनावरती पडत आहे. आजच्या ग्लोबलायझेशनमुळे, आजच्या वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे, वाढत्या विज्ञानामुळे माणसाच्या जीवनाची जी प्रगती ही त्याला अंतर्मुख करण्यासाठी ही कारणीभूत न ठरता फक्त बाह्य गोष्टींवरतीच त्याला केंद्रीभूत करत आहे. तशा या बाह्य गोष्टीवरती अवलंबून न राहता माणसाच्या जीवनात एक सम्यक क्रांती जर घडवून आणायची असेल तर त्याला बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध जीवनमार्ग तो आत्मसात करावा लागेल आणि एकंदरीत त्याची जी प्रगती आहे ही प्रगती करण्यासाठी त्याला कटिबद्ध राहावं लागेल. फक्त आणि फक्त बाबासाहेब म्हणतात की आपण अशी एक प्रतिज्ञा केली पाहिजे की आहे सत्य अनंत, परंतु ते सत्य पूर्ण आकलन करण्यासाठी आपण आपलं जीवन दिलं पाहिजे. आपल्या दोष खूप आहेत, परंतु ते दोष नष्ट करण्यासाठी आपण आपलं जीवन दिलं पाहिजे. आणि ही संपूर्ण सृष्टी जी आहे ही सृष्टी अनेक प्रकारच्या जीवसत्वांनी बनलेली, ती भवसागराच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. आपण नेहमी प्रज्ञाप्राप्तीसाठी सत्य असलं पाहिजे आणि बुद्धधम्म एक मानवतेची सेवा करण्यासाठी आपण त्या बुद्धधम्माचं आचरण करणे गरजेचं आहे. जर आपण हे केलं तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माच्या आपण पायी बनवू, अन्यथा आपली जीवन पद्धती ही रोजची आहे त्याच ठिकाणी आहे, फक्त चर्चा आणि विलापाच्या पलीकडे ती जात नाही. शब्द आणि वाक्य आणि पुस्तकातील गोष्टी ही आपल्याला फार मोठे अनुभव देत नाही, कारण की त्याच गोष्टीवरती आपलं जीवन राहतं. आणि पुस्तकातील माहिती किंवा प्रवचनातून किंवा आपल्या अनुभवातून आलेलं जे काही ज्ञान आहे ते वास्तविक ज्ञान नसून ते वरवरचं ज्ञान जे की संग्रहित ज्ञान आहे, जे मेमरीवरती आधारित आहे, त्याच्यावरती न अवलंबून राहता एक सम्यक दिशा जर आपल्या विचारांना द्यायची असेल, एक नवदिशा आपल्याला द्यायची असेल आणि नवनिर्मिती आपल्याला करायची असेल तर बोध, अनुबोध, अनुभव या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहे. एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा आहे. विदाउट एक्सपिरियन्स नोबडी कॅन अटेन द स्टेट ऑफ बुद्धाहूड. सो बुद्धा इज युअर ओन बिईंग. सो बुद्ध ही तुमची स्वतःची अवस्था आहे, फक्त त्या अवस्थेला ओळखा आणि त्या पद्धतीने आपला विकास करा. बाह्य गोष्टीमध्ये जास्त अडकू नका. जीवनाची प्रगती ही दोन्ही दिशेने होणे खूप आवश्यक आहे, एकतर ती मटलिस्टिक आणि दुसरी ती स्पिरिच्युअल. विदाउट स्पिरिच्युअलिटी मटलिस्टिक जी जीवनपद्धती आहे ती जीवनपद्धती जी की सुखासाठी आपल्याला घेऊन जाते आणि जी काय स्पिरिच्युअल जीवनपद्धती आहे ती स्पिरिच्युअल जीवनपद्धती आपल्याला मटेरियल गोष्टीकडे घेऊन जाते. त्या दोन्ही जीवनपद्धतीचा समन्वय म्हणजेच खऱ्या अर्थाने नव्या जीवनाची प्राप्ती, नव्या जीवनाची दिशा आपल्याला देऊन जाते. म्हणून बुद्ध फक्त सायलेन्समध्ये नाही, बुद्ध एक आनंद अवस्थेमध्ये देखील आहे. बुद्ध एक ध्यान आणि आनंद उत्सव या दोन्ही गोष्टीतून बुद्धत्व तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. तर त्याची आज परिसीमा गाठणे खूप गरजेचं आहे. आजच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मी आपणास एवढंच सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी दिलेला बुद्धधम्म हा फक्त शाब्दिक खेळ न करता तो वास्तविक जीवनाचा अनुभव बनावा आणि वास्तविक सामाजिक जीवनामध्ये जे काही रिलेशन एकमेकांशी येतात त्याच्यात नीतिमत्ता संपन्न व्हावी, अशाच प्रकारची जीवनपद्धती ही आपण विकसित करणे खूप गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने हा जो धम्मदीक्षेचा दिवस जो आज धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून आपण संपन्न करत आहोत, साजरा करत आहोत, तो खऱ्या अर्थाने साजरा केला असं म्हणता येईल. आणि नवे नवे विचार, नवे नवे ज्ञान, नवी नवी दिशा, नवनिर्मिती आणि द वर्ल्ड रिकन्स्ट्रक्शन जे आहे, जगाची जी पुनर्रचना आहे ती पुनर्रचना करण्याची काळाची गरज आहे. धन्यवाद. सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. अशोक विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं मंगल आणि कल्याण. जय भीम, नमो बुद्धाय.